संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी पुढच्या जवळपास पंचवीस वर्षाचा कालखंड डोक्यावर ठेवला आणि बहुतेक कुठेतरी सरकारला असा आत्मविश्वास आहे की आपण आता हलणार नाही एवढं जागतिक अर्थकारणामध्ये दोन हजार आठ साली जो वित्तीय आणि फटका बसला त्याचे सगळ्यात गंभीर परिणाम हे दोन हजार चौदा सालापासून खरे भारतीय अर्थव्यवस्थेवरती दिसायला लागले युपीए सरकार सुद्धा अर्थकारणाच्या बाबतीमध्ये फक्त पहिल्याच कालखंडात यशस्वी ठरला कुठेही आधीच्या धोरणांमध्ये फार बदल आपल्याला मोदी सरकारच्या काळात दिसत नाही भारतासारख्या देशामध्ये खऱ्या अर्थाने सर्व समावेशक धोरण हे शक्य तरी आहे का दशकवेद व महाराष्ट्र वेद या दोन गाजलेल्या सिरीज मधील अकरा मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध थिंगबँगचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी थिंगबँग डॉट इन या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तुम्ही दोनदा दोन हजार दो दोन ते दोन हजार बारा या कालावधीचा उल्लेख केला की ज्याला गोल्डन पिरियड ऑफ इकॉनॉमी म्हटलं जायचं त्याला अनुषंगिकच मला एक थोडी लिंक हा विषय थोडा अजून व्यापक करायचा आहे की दोन हजार चार ते दोन हजार चौदा हे एकच पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग त्यांनी मांडलेली नऊ पूर्ण बजेट दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस मन नरेंद्र मोदी एकच पंतप्रधान त्यांनी मांडलेली नऊ बजेट त्या वेळेला अर्थमंत्री बदलत गेले आणि या दोघांच्याही कॉ एचं सरकार आणि भाजप प्रणित एन डी एचं पण भाजप पूर्ण बहुमतानं असलेलं सरकार तर हे जे सगळे बदल दिसत आहेत दोन हजार काही जण असं म्हणतात की दोन हजार बारा ते बावीस हा द लॉस डिकेड होता त्याच्यावरती काही जण म्हणतात की दोन हजार आठ ते अठरा होता त्याच्यावरती पुस्तकंसुद्धा सुद्धा आली तर हे दोन राजकीय प्रवाह आणि त्यांनी त्या त्यावेळी केलेलं अर्थकारण ह्याला तुम्ही ह्याच्याकडे तुम्ही कसा बघतो हा प्रश्न खूप छान आहे आणि म्हटलं तर ह्या दृष्टीने आपण ह्या संपूर्ण कालखंडाकडे जर बघितलं तर मला फक्त एवढंच वाटतं की ह्याच्यात साधर्म्याची स्थळं आणि वेगवेगळ्या दिशा याचा विचार आपल्याला केवळ भारतीय अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवर नाही करता येणार ना। त्या त्या वेळची जी जागतिक अर्थकारणाची परिस्थिती होती कारण आपण आज जागतिकीकरणाच्या विश्वात आहोत तर मी याचं उत्तर थोडं विस्तार द्यायचं तर असं देईन की आपल्याला जर आठवत असेल तर दोन हजार चार साली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान म्हणजे नेतृत्वाखाली जे सरकार आलं त्याला संपूर्ण पार्श्वभूमी ही फील गुड फॅक्टरची होती पण त्या फील गुड फॅक्टरचं एका अर्थाने त्याचा अत्यंत नेमका लाभ चाणाक्षपणे चा राजकीय पातळीवरती काँग्रेसने जो उचलला तो त्यातल्या विषमतेवर बोट ठेवून उचलला की फील गुड फॉर होम म्हणजे शरद जोशींची परिभाषा वापरायची तर फील गुड इंडियासाठी ठीक आहे भारताचं काय त्यामुळे आप संपूर्ण मनमोहन सिंग सरकारची कारकिर्द जी सुरू झाली आपल्याला आठवत असेल तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा शब्दप्रयोग तिथून जास्ती बलवत्तर बनला कारण सूचित असं होतं की फील गुड फॅक्टर हा जगा देशातल्या काही घटकांना फक्त लागू होतो आहे बाकी जो त्यातनं वगळला गेलेला संपूर्ण समाज घटक जो आहे त्याला जर विकासाच्या जा प्रक्रियेत जाणायचं असेल तर आपल्या इन्क्लुझिव्ह ग्रोथची शिवाय पर्याय नाही दोन हजार चार ते चौदा हा जो यू पी ए सरकारचा दोन कालखंड आहे म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार दोन नऊ ते दोन हजार चौदा इथे खरं सांगायचं तर यू पी ए सरकारसुद्धा अर्थकारणाच्या बाबतीमध्ये देशी आणि देशाबाहेरील प्रवाहांच्या बाबतीत फक्त पहिल्याच कालखंड देशस्वी ठरला mm. कारण मी म्हटल्याप्रमाणे दोन हजार दोन ते दोन हजार दहा अकरा हा संपूर्ण कालखंड खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक पुनर्रचना परवानंतर त्या सुधारणांचा एकत्रित लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला ला मिळाल्याचे दृश्य परिणाम हे त्या काळात दिसले आपल्याला mm. सरासरी सात साडेसात टक्क्याने ग्रोथ रिअल टर्म्समध्ये होत होती सुदैवाने त्या संपूर्ण काळामध्ये पाऊस आपल्याला अनुकूल होता mm. त्यामुळे तो जो एक मोठा सरकारला मिळाला लाभ त्याला पहिल्यांदी कुठे बसली खीर ती बसली दोन हजार आठ साली जे सप्राईम क्रायसिस अमेरिकेत झालं आणि तिथून जी सगळी जागतिक पातळीवरती पडझड झाली त्याचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला भोगायला लागले आणि तिथे जी, yeah. हो जी आपातत त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जो धोरणात्मक बदल घेऊन सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजनांकडे सरकारला निधी वळवायला लागला म्हणजे आपण जर बघितलं तर की नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम नॅशनल रुरल हेल्थ मिशन नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन पंतप्रधान ग्राम सडक योजना सर्व शिक्षा अभियान आता ते थोडं सर्व शिक्षा अभियान थोडं आधी आलं होतं पण त्याच्यानंतर त्याचा संपूर्णपणे भाग वाढला पुढच्या काळामध्ये म्हणजे नऊ ते चौदामध्ये आम्ही तयार केलेला नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट म्हणजे अन्न सुरक्षा धोरण आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे नवीन भूसंपादन कायदा हे जे सगळे धोरणात्मक जी दिशा होती ती मी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी सेन यांची जी आहे की आम्ही रोजगार आत्ता निर्माण करू शकत नाही आहोत कारण सगळीच परिस्थिती प्रतिकूल आहे मग निदान आम्ही दोघांचं कन्झम्शन तरी टिकू हा जो सगळा कल्याणकारी योजनांचा जो भाग होता किंवा दिशा होती याला दोन कारणं पुन्हा ते माझ्या दृष्टीने कारणीभूत ठरली एक राजकीय आहे आणि दुसरा आर्थिक आहे आर्थिक असं आहे की माझ्यापणे सप्राईम क्रायसिसचा दणका बसल्यामुळे इथली गुंतवणूक इथला रोजगार इथलं अर्थकारणाची प्रभावित झालेली गती याच्यावरती तोडगा म्हणून पुन्हा सरकारला पुढाकार घेणं भाग होतं आणि म्हणून तो सगळा जो लाभ मिळाला सरकारला म्हणजे दोन हजार दोन ते दोन हजार आठ नऊ या काळात अत्यंत सशक्त पद्धतीने आर्थिक विकासाची जी गती अर्थव्यवस्थेने पकडली त्यामुळे सरकारच्या तिजोरी जो भरभक्कम महसूल जमा होत होता ते सगळं आधिक्य जे होतं ते सगळं सरप्लस हाताशी असल्यामुळे कल्याणकारी योजनांचा पर्याय सरकारला निवडता आला म्हणून एकीकडे तूट आटोक्यात राहिली पण सरकार म्हणजे लोकांना रोजगार अन्नधान्य मोठ्या प्रमाणावरती बांधकाम सार्वजनिक क्षेत्रामध्ये करणं हे सरकारला शक्य झालं कारण आधीचा काल हा अनुकूल होता याचं राजकीय कारण असं होतं कारण त्यावेळी आपल्याला जर आठवत असेल तर सोनिया गांधींच्या आग्रहाखातर नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल तयार झाली होती कारण मनमोहन सिंग सरकार हे पूर्णपणे डाव्या पक्षांच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावरती तोललेलं होतं त्यामुळे धोरणांचा जो एक म्हणजे लेफ्ट टू द सेंटर डावीकडचा जो कल होता की ज्याचा हा कल्याणकारी भाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक होता म्हणजे एकीकडे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलसारखी एक, एक व्यवस्था दुसरीकडे वित्तीय संकटामुळे अमेरिकेतल्या जो संपूर्ण जागतिक व्यवस्थेला फटका बसला त्याचे भारतावरती होणारे परिणाम रोखून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सरकारने पुढाकार घेणं हे हा संपूर्ण कालखंड जर आपण बघितला तर हा दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि हे पण आपल्याला दोन हजार दहा अकरा सालापर्यंत दिसतात मी पुढचा कालखंड घेत नाही कारण पुढे संपूर्ण सरकारचं मुळी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वादात असते अडकलं त्याच काळामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी पण झाली आता म्हणजे मनमोहन सिंग सरकारने जी सगळी धोरणं अवलंबली त्यांचा संपूर्ण भर हा कल्याणावरती आधाराचा टेकू देणं म्हणजे कुठेतरी अडचणीमध्ये असणाऱ्या किंवा आपण असं म्हणू अडचणी म्हणण्यापेक्षा जी आर्थिक सुधारणांची दिशा मनमोहन सिंग यांच्याच अर्थमंत्रीपदाच्या काळामध्ये एकोणीसशे नव्वदपासून किंवा एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आपण पकडलेली होती त्या प्रक्रियेच्या लाभांपासून वंचित राहिलेले जे घटक होते त्यांना अनुदानांच्या माध्यमातून देणग्यांच्या माध्यमातून हस्तांतरणाच्या माध्यमातून कुठेतरी त्यांना त्या विभाग लाभाचे वाटेकरी करून घेण्यामागे सरकारचा संपूर्ण धोरणांचा भर राहिला आपण आता दोन हजार चार ते चौदाच्या कालखंडाकडे येऊ दोन हजार हो। चार ते चौदाचा म्हणजे ज्या पार्श्वभूमीवरती मनमोहन सिंग सर आपलं सॉरी मनमो मोदी सरकडे सरकारकडे अर्थकारणाची सूत्र आली ती बऱ्यापैकी पुन्हा एका अर्थाने ती पात परिस्थिती बऱ्यापैकी तु म्हणजे समतुल्य होती समतुल्य मी अशा अर्थाने म्हणतो आहे की दोन हजार चारमध्ये मुख्य मुद्दा हा पुन्हा विखंडित लाभांचा होता दोन हजार चौदामध्ये हा जो संपूर्ण म्हणजे आपण त्यावेळी जर बघितलं तर जागतिक अर्थकारणामध्ये दोन हजार आठ साली जो वित्तीय अरिष्टाचा फटका बसला त्याचे सगळ्यात गंभीर परिणाम हे दोन हजार चौदा सालापासून खरे भारतीय अर्थव्यवस्थेवरती दिसायला लागले म्हणजे आपला संपूर्ण विकासाचा दर हा पाच टक्के साडेपाच टक्क्यापर्यंत जो खाली आला साडेसात आठ टक्क्यापासून ती प्रक्रिया दोन हजार आठ सालापर्यंत होती दोन हजार चौदा सालापर्यंत झाली होती म्हणजे मोदी सरकारकडे ज्यावेळी सूत्र आली अर्थकारणाची त्यावेळी त्या, त्याला जी पार्श्वभूमी होती ती ही सगळी एका अर्थाने पुन्हा विस्कळीत आर्थिक धोरणाची होती आणि आर्थिक परिस्थितीची होती जागतिक पातळीवरती त्याच्या पुढची दोन वर्ष जर आपण बघितली तर दोन मोठे जे निर्णय घेतले गेले त्याचा पुन्हा भारतीय अर्थव्यवस्थेवरती वेगवेगळे परिणाम झाले आणि ते फार स्पृहणी आहेत असं मला काही वाटत नाही त्यातला एक म्हणजे दोन हजार सोळा सालचं डिमॉनिटायझेशन आणि दोन हजार सतरामध्ये आम्ही वस्तू आणि सेवा करायची जी प्रणाली अवलंबली त्याचा हा संपूर्ण कालखंड सुद्धा आपण जर बघितला ना तर कुठेही आधीच्या धोरणांमध्ये फार बदल आपल्याला मोदी सरकारच्या काळासह दिसत नाही म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवरची तरतूद या मधल्या काळात सातत्याने वाढत राहिली कारण परिस्थितीची पुन्हा ती गरज होती त्यामुळे साधारणपणे आधीचे जे सगळे फक्त फरक काय झाला की आम्ही आधी जी समजा म्हणजे जवाहरलाल नेहरू नॅशनल रुरल अर्बन रिन्युअल मिशन जे एन एन यू आर एम जे होतं मोठ्या शहरांसाठी किंवा शहरींसाठी त्याला आम्ही स्मार्ट सिटीमध्ये आणलं हे सगळे जे घटक होते हे एका अर्थाने आधीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ज्या प्रकारची एक थोकल धोरणात्मक दिशा होती त्याचं बऱ्यापैकी ते कंटिन्युएशन होतं फरक आपल्याला कुठे दिसतो फरक आपल्याला जो दिसला तो माझ्या मते खरा एकोणीसच्या आसपास म्हणजे ते मेक इन इंडिया हे जे आपण त्यावेळी धोरण घेतलं आणि ह्यालाही कारण पुन्हा चीनची बदललेली आर्थिक परिस्थिती हा होतं म्हणजे चीनचा विकास जर कमी होतो आहे त्यामुळे जी तिथून जी गुंतवणूक समजा उद्या जर बाहेर पडली तर तिला आशिया खंडामध्ये दुसरं एक चांगलं पर्याय असावा म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला आपण चालना द्यायची पायाभूत सेवा सुविधांवरती खर्च करायचा म्हणून मेक इन इंडिया हे जे आपण सुरू केलं तिथून माझ्या अंदाजाने मोदी सरकारची एक वेगळी दिशा की इतके दिवस भारतीय अर्थव्यवस्था ही सेवा उद्योग प्रधान आहे आजही ती तशीच आहे तो जो एक वस्तुनिर्माण उद्योगाचा एका अर्थाने कुंठित राहिलेला किंवा स्थिर झालेला जो घटक होता त्याला चालना द्यायची आणि वस्तुनिर्माण उद्योगाच्या भरभराटीला चालना दिली की त्यातून रोजगार निर्मिती वेगवेगळ्या स्तरांवरती होईल आणि अर्थकारणाचा एक बॅलन्स तयार होईल ही संपूर्ण भूमिका आपल्याला दोन हजार एकोणीसनंतर दिसते किंवा अठरा एकोणीसच्या मधल्या काळामध्ये दिसते हे व्हायच्या आधीच वीस एकवीस आलं म्हणजे वीस एकवीस हे इतकी पूर्णपणे अनपेक्षित वर्ष होती की पुन्हा आपल्याला जर आपण बघितलं तर मग पुन्हा ह्या दोन वर्षामध्ये प्रामुख्याने मोदी सरकारलासुद्धा उपभोग टिकून देणं लोकांचा याच्या घरीच पर्याय नव्हता हो ही साधारणपणे दोन्हीकडची साम्यस्थळ आहेत आत्ता पहिल्यांदी असं दिसतंय चित्र की ज्या अर्थी कोविडसारख्या संकटाला सुद्धा आपण त्या मानाने खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणजे बाकीच्या अर्थव्यवस्थांची वाताहत होऊन भारतासारखी इतक्या अंतर्गत विसंगतीने व्याप्त असणारी अर्थव्यवस्था पाच साडेपाच टक्क्याने वाढली किंवा वाढीचा दर टिकून राहिला आत्तासुद्धा यंदा तो सहा टक्के अपेक्षित आहे किंवा सहा पूर्ण साडेसहा टक्के अपेक्षित आहे हे सगळं बघून आता कदाचित आपल्याला एक थोडं रिस्क घेणं शक्य आहे धोरण बदलण्याचं ते ह्या अर्थसंकल्पामध्ये मला जास्ती जाणवलं आणि ह्याचं एक आणखी गमक की जे पुन्हा माझ्या दृष्टीने त्याच्यावरती सुद्धा पुन्हा दुर्दैवाने फार चर्चा झाली नाही ती असं की वेळचं जर आपण संपूर्ण शेती संदर्भातली जर चर्चा बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की सरकारचा अलीकडच्या काळामध्ये सातत्याने जो भर राहिला आहे हा शेतीकरता जास्तीत जास्त पतपुरवठा उपलब्ध करून देणं mm -hmm. यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये ॲग्रिकल्चर ॲक्सलरेटर फंड mm -hmm. अशी एक नवीन तरतूद केलेली आहे आणि त्या तरतुदीचा हेतू उत्पादनातलं आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये जास्तीत जास्त आणण्यासाठी काही सुलभता तयार करणं हा त्या संपूर्णचा भर आहे त्या फंडचा त्याचवेळी संपूर्ण ग्रीन इकॉनॉमीवरती याच्यात जो यावेळी भर दिला आहे मला असं वाटतं याच्यात एक अंतर्गत सुसंगती आहे आणि ही सुसंगती पुन्हा एका अर्थाने मी जे म्हणतो आहे की मला असं वाटतं आहे की आत्तापर्यंतच्या दृष्टीपेक्षा वेगळी दृष्टी आपण अवलंबतो आहे शेतीच्या बाबतीमध्ये की कुठेतरी आता दोन वेग शेतकऱ्यांच्या किंवा शेतीच्या व्यवसायातल्या दोन वेगळ्या विभागांना धोरणात्मक पातळीवरती वेगळा प्रतिसाद आपण देतो आहे आणि त्यातला दुसरा भाग हे सरकार जास्ती बळकट करत आहे असं माझं अंदाज आहे म्हणजे आय मे बी रॉंग पण मला असं खूप वाटतं आहे आपल्याकडे आपण जर बघितलं ना तर, तर विशेषतः उदारीकरणानंतर शेती क्षेत्रामध्ये सरळ आता दोन घटक दोन विभाग झालेत कोरडवाहू लहान प्रतिकूल शेतकरी मोठा की जो जवळपास ऐंशी टक्के आहे तो परंपरागत पद्धतीने शेती करतो त्याच्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या तिथे त्याच्या आहेत उदारीकरणाचे लाभ मिळालेले आणि बाजारपेठेच्या जा माध्यमातून जागतिक बाजारपेठेमध्ये ज्यांची आता नाळ जोडली आहे असे प्रामुख्याने फुलं म्हणजे फ्लॉ फ्लो फ्लोरिकल्चर हॉर्टिकल्चर ॲनिमल हजबंड्री हे जे तीन सेक्टर्स आहेत इथे शेतकऱ्यांचा वेगळा वर्ग येतो आहे म्हणजे प्रामुख्याने द्राक्ष आंबा डाळिंब फुलं तर आहेतच फ्लोरिकल्चर हा जो शेतकरी आहे ना हा ह्या शेतकऱ्याचं संपूर्णपणे हा घर आत्ता घराची छोटं असेल पण ह्याचं प्रोफाईल पूर्णपणे वेगळं आहे कुठेतरी ह्या वेळचा हा जो ॲग्रिकल्चर ॲक्सिलेटर फंड हा करणं आणि शेतीकडे म्हणजे शेतीमधल्या गुंतवणुकीसाठी अखंड सातत्याने अधिकाधिक भांडवली म्हणजे भांडवल गु योग्य गुण म्हणजे गुंतवणूक योग्य भांडवल उपलब्ध करून देणं आणि दुसरीकडे किमान आधारभूत किंमतचं तर वाढती ठेवणं इथे मला आता ते धोरणात्मक तो फरक फार स्पष्टपणे जाणवतो आणि त्याच्यात एक मध्यम मार्ग म्हणून यावेळी आपण भरधान्यांना एकदम भर दिलेला आहे म्हणजे ते श्री अन्न श्री अन्न म्हणून जे आपण केलं मला असं वाटतं की याच्यात तीन गोष्टींचा विचार होतो आहे आणि ती माझ्या दृष्टीने कदाचित हा ह्या पातळीवरचा योग्य प्रतिसाद आहे त्याला दोन अंग आहेत पुन्हा एक पर्यावरणाशी निगडीत आहे म्हणजे पर्यावरणाने आरोग्य आणि दुसरं अर्थकारणाशी निगडीत आहे सगळ्यांना आता मान्य झालं आहे की साठच्या दशकामध्ये जी आपण हरित क्रांती केली त्यावेळची परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन त्याचे दुष्परिणाम आपण आज भोगतो आहे म्हणजे पूर्णपणे अतिशय मोठ्या प्रमाणावरती खार जमिनी क्षारपट जमिनी वाढणं रासायनिक खतांचा जे जंतुनाशकांचा अतिरिक्त वापर त्याचे अन्नधान्यावरती होणारे परिणाम तिथून आपलं एकूण बदलणारं खाद्यसंस्कृती खूप मोठ्या प्रमाणावरती वर शंका अशी लोकांना की कॅन्सरचा प्रसार हा कदाचित त्या प्रक्रियेचा एक भाग असावा का म्हणजे एकीकडे पर्यावरणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न जमिनीची खलावणारी प्रत हे लक्षात घेऊन आता ग्रीन ॲग्रिकल्चर किंवा एकूण ग्रीन इकॉनॉमी हा ह्या धोरणामध्ये त्याला दिलेला एक प्रतिसाद आहे दोन शेतकऱ्यांच्यामधला हा जो एका अर्थाने उदारीकरणाचे लाभ मिळवत असलेला जो घट आहे मग घटक आहे उपघटक त्याच्याकडे आध्याधुनिक तंत्रज्ञान सरकवण्यासाठी एक चॅनेल तयार करणं त्याला अधिकाधिक गुंतवणूक त्याच्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी सवलतीच्या दराने भांडवल पुरवठा उपलब्ध करून देणं हा एक वेगळी दिशा धोरणाची आणि इतके दिवस आधारभूत किंमतींच्या माध्यमातून जो शेतकरी आमचा लहान आहे त्यालाही त्याचा फायदा मिळत नव्हता कारण बाजारामध्ये किमती किती जरी सरकारने जाहीर केल्या तर एकीकडे ब अन्नधान्य मंडळाची म्हणजे भारतीय अन्न महामंडळाची खरेदी क्षमता तेवढी नाही आहे आणि दुसरीकडे आमचा जो लहान शेतकरी आहे त्याला त्याच्या शेतात पुरवलेलं वर्षभर त्यालाच खायला पुरत नाही त्यामुळे बाजारात म्हणजे आपण म्हणतो की बाजारात तुरी किंवा दुरून डोंगर साजरे तशी अवस्था होती ह्या शेतकऱ्यांच्यासाठी भरडधान्य ही जी मधली दिशा यावेळी पकडली आहे ना ही मला असं वाटतं खूप म्हणजे सूचक आहे आणि कुठेतरी म्हणजे यंदाचं आता यू एनने भरधान्य वर्ष म्हणून मिलेट्स इयर ऑफ मिलेट्स म्हणून केलं आहे की प्रामुख्याने कोरडवाऊ जमिनीवरती जी आमची भरडधान्य येतात ज्वारी बाजरी नाग नागली वगैरे त्यांना यातनं चालना देणं म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न हळूहळू थोडा डायव्हर्सिफाय करणं त्याचा बदललेल्या ज्या आहारविषयक जाणीव आहेत विशेषतः शहरी वर्गातल्या तिथनं जी मागणी निर्माण होणार आहे तिच्याशी त्याचा सांधा जोडून देणं म्हणजे शेतकऱ्यांचा जो गट किमान आधारभूत किमतींच्या लाभांपासून वंचित आहे जो गुंतवणूकही करू शकत नाही आहे कारण त्याच्याकडे तेवढी ताकदच नाही आहे त्याला भरडधान्यांच्या माध्यमातून एक पर्याय उपलब्ध करून देणं हे होईल माहीत नाही कारण आपण आत्ता करतोय पण निदान ती दिशा तरी सूचित होती आहे म्हणजे आता म्हणजे मला जो फरक जाणवत येतो तो असा की दोन हजार म्हणजे एकोणीसशे साठ साली किंवा बासष्ट ट्रेसमध्ये जी आमच्या हरित क्रांती झाली तिचं मी जे शाळेत शिकलो म्हणजे म्हणजे अर्थकारणामध्ये आम्ही असं म्हणायचो की ती स्केल न्यूट्रल होती म्हणजे तुमच्याकडे दोन एकर शेती असले ना किंवा पंचवीस एकर असेल तरी दोघांना त्या तंत्रज्ञानाचे समसमान लाभ मिळाले कारण इट वॉज अ बायोटेक्निकल रेव्होल्युशन की अधिक उत्पन्न देणारी ज्यांच्यामध्ये जेनेटिकली बदल झाले होते अशी उच्च उत्पादन देणारी बी बियाणं पाणी म्हणजे हमखास हा सच सिंचनाची हमी आणि रासायनिक खतं हे पॅकेज मिळाल्यानंतर दोन एकरवाला शेतकरी पण त्याच्या प्रमाणात लाभदायक म्हणजे ला लाभार्थी ठरला पंचवीस एकरवाला त्याच्या प्रमाणात ठरला कुठेतरी त्या स्केल न्यूट्रॅलिटीच्या चौकटीतनं आपण वेगळी दिशा पकडतो आहे म्हणजे शेतकऱ्यांमधला जो वर्धिष्णू गट आहे त्याला त्याच्या गरजा वेगळ्या आहेत त्याला अधिक तंत्रज्ञान हवं आहे ते तंत्रज्ञान स्वीकारणं सोपं व्हावं म्हणून त्याला गु गुंतवणूक पण करायला लागणार आहे त्याला त्याच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान जावं म्हणून ॲक्सिलेटर फंडसारखी एक तरतूद करणं अधिकाधिक गुंतवणूक योग्य भांडवल उपलब्ध करून देणं आणि त्याचवेळी कोरडवाहू ज्याला गहू आणि तांदूळ हमीभावामध्ये भावामध्ये आणि तांदूळच आहेत की जे त्याच्यात पुन्हा त्याची पॉलिटिकल इकॉनॉमी वेगळी आहे पण ह्यापासून वंचित असणारा जो कोरडभाऊ आमचा शेतकरी आहे जो भरडधान्य करतो आहे आणि आज तो केवळ स्वतःपुरतं करतोय त्याला टेकू देऊन त्याचा बदललेल्या आहार संस्कृतीशी सांगड घालून त्याला जरा कुठेतरी एक वेगळी दिशा क्रॉपिंग पॅटर्नच्या बाबतीमध्ये उपलब्ध करून देणं म्हणजे या गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये शेतीमध्ये जे दोन स्तर तयार झालेत त्यांना साठच्या दशकामध्ये स्केल न्यूट्रल टेक्नॉलॉजीचा फायदा मिळाला होता आता कदाचित स्केल ॲप्रोप्रिएट इनपुट्स देतोय का ही एक सु, दिशा आहे सूचक ही मला फार म्हणजे नेमकी वाटली हे किती बिल मला माहित नाही कारण शेवटी भरडधान्य हे सगळं ऐकायला किती गोड असलं तरी लोक घेतील का त्याच्यात काय अडचणी येतील पण ज्या पद्धतीने श्री अन्न म्हणून त्याचा गौरव होणं ह्याच्यात असेल म्हणजे मी माझं म्हणत नाही की राजकीय भाग नाही पण शेतीमधल्या पुढच्या वाटचालच्या दिशेने आपण वेगळा विचार आता शेतकऱ्यांच्या दोन वेगळ्या गटांसाठी करतो आहोत mm -hmm. आणि शेतीमध्ये सुद्धा एक जे वेगळं स्तरीकरण आहे त्याला त्या पद्धतीने सरकारच्या जो पातळीवरनं धोरणात्मक प्रतिसाद देणं हे ह्यावेळी जे दिसतंय हे मी म्हटल्याप्रमाणे ह्या दोन बाबतीमध्ये मला खूप फरक दिसतो mm -hmm. की उपभोगाकडनं उत्पादकता वाढवण्याकडे संपूर्ण धोरणाचा भर देणं आणि दुसरीकडे आणि तिसरी दुसरीकडे शेतीमध्ये ह्या ह्या दोन करायचं आत्ता अगदी अस्फुट असतील सूचना या अर्थसंकल्पातल्या पण ह्या टप्प्यावर सरकारने घेतला आहे आणि याचं कारण कुठेतरी पहिल्या प्रश्नाची की जिथे आपण येऊन थांबतो बोला की कुठेतरी सरकारला म्हणजे ह्यातलं पुन्हा राजकीय मला एवढं नीट सांगता येणार नाही पण जे जाणवलं तुम्ही बघितलात का संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी पुढच्या जवळपास पंचवीस वर्षाचा कालखंड डोक्यावर mm. ठेवला आहे कारण अमृतकाल 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 आणि कुठेतरी म्हणजे दोन हजार चौदा साली हे सरकार जेव्हा सत्तेवरती आलं तेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा त्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता आता स्वातंत्र्याची शताब्दी डोळ्यासमोर आहे मग दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि बहुतेक कुठंतरी सरकारला असा आत्मविश्वास आहे की आपण आता हलणार नाही एवढ्यात mm. तो जो एक रोबस्ट कॉन्फिडन्स आहे ना त्यातनं ही हे धाडस येत आहे का आणि आला आहे का हा मला खरं कुतूहलाचा भाग आहे की खूप आणि ह्याचं कारण अत्यंत वेगळ्या पद्धतीने सत्ता संपादनाची समीकरणं वेगळी आहेत की धोरणं आपण अशीच करायची आहेत त्याच्यामध्ये म्हणजे प्रमाणे परंपरागत सगळे लोक जर खुश झाले ना आणि त्यात चुकीचं काही नाही आहे का कारण त्यांना आर्थिक हित पण साधलं जात आहे त्यामुळे मध्यमवर्ग ट्रायबल्स महिला तरुण म्हणजे विशेषतः फक्त मी एकच मुद्दा मानतो की तो पुन्हा आपल्याकडे दुर्लक्षित राहिला तो असा की स्किल डेव्हलपमेंटवरती जो आपण भर दिला आहे त्याची अंमलबजावणी आपण कशी करणार काय झालं दुर्दैवाने याच्यावर कुणी बोललो नाही आहे मी फक्त एक दोन मिनिटात तुम्हाला सांगतो कारण त्या पद्धतीच्या प्रकल्पावरती मी काम केलं सहा वर्ष अशाच प्रकारचं चॅलेंज युरोपातल्या अनेक देशांमध्ये एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आलं मग त्याच्यात प्रामुख्याने ब्रिटन जर्मनी ऑस्ट्रिया इटली स्वित्झर्लंड हे जे चार पाच देश आहेत या देशांमध्ये दे, खूप मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक प्रक्रियेची किंवा उद्योगांची जेव्हा पुनर्घटना झाली आणि मोठ्या प्रमाणावरती नवीन तंत्रज्ञान जेव्हा आलं तेव्हा साहजिकच जुन्या उद्योगांमधले किंवा जुनं तंत्रज्ञान वापरणारे कामगार हे त्यांच्यावर बेकारीची कुणाला लागली कारण नवीन तंत्रज्ञानाशी त्यांची कौशल्यचपूर्वी सुसंगत नव्हती त्यावेळी या सगळ्या देशांमधल्या उद्योगा जे म्हणजे उद्योगांच्या संघटना म्हणजे आपल्याकडे जी सगळी चेंबर्स ऑफ कॉमर्स आहेत तशा उद्योगांच्या संघटना कारखानदार स्वत आणि प्रशिक्षण संस्था यांनी एकत्र येऊन प प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आणि त्याच्यात अतिशय मोठा भाग हा उद्योगांचा राहिला म्हणजे आपल्याला कशा प्रकारचं प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली मनुष्यबळ प्रशिक्षणविषयक गरजा तयार करणं त्याच्यासाठी अभ्यासक्रम तयार करणं तो अभ्यासक्रम प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्याला आणखी त्याची डागडुजी करणं तो राबवण्यामध्ये प अधिक भर हा प्रात्यक्षिकावरती देणं त्याच्यासाठी आपले कारखाने उपलब्ध करून देणं आणि या सगळ्याला सरकारने फंडिंग करणं मग ते अनुदानाच्या स्वरूपात असेल किंवा उद्योगांना करसवलतींच्या बाबतीमध्ये असेल असा शासन उद्योग आणि उद्योगांच्या उद्धयोग संघटना यांनी एकत्रितपणे तो कार्यक्रम राबवून बदलत्या मनुष्यविषयक ब म्हणजे मनुष्यबळ गरजांशी सुसंवादी असे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून नवीन नव्याने शमदलामध्ये येणाऱ्या लोकांची रोजगार क्षमता वाढवली आणि बदललेल्या तंत्रज्ञानापैकी ज्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या अशा लोकांची रोजगार क्षमता सुधारली टिकून धरली आपण आज स्किल डेव्हलपमेंटवरती बोलतोय आपण बघतो आता काय करतोय आपण तरतूद वाढवतोय पण ही राबवणार कशी आपण याच्याकरता या तीन घटकांनी एकत्र येणं या दृष्टीने कुठेही चर्चा होत नाही त्यामुळे मी जे म्हणतोय की तरुण हा जो पुढचा संपूर्ण पन्नास वर्षांचा कालखंड हा तरुणांचा आहे त्याची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी स्किल अपग्रेडिंग हे आवश्यक आहे आणि आज जी आपण परिस्थिती बघतोय की ज्याला आम्ही स्ट्रक्चरल मिसमॅच म्हणतो की ज्या प्रकारचं प्रशिक्षण मुलांना आहे त्याची गरज सर्वांच्या बाजारपेठेत नाही आहे म्हणून एकीकडे सुशिक्षितांमध्ये बेरोजगारी आहे आणि दुसरीकडे रोबोज येतात हा जो विसंवाद आहे हा संवाद विसंवाद दूर करण्यासाठी ह्यावेळी सुद्धा स्किल डेव्हलपमेंटवरती भरपूर पैसे आहेत ते आपण राबवणार आहोत कसं आणि ते उद्योगांच्या गरजांशी सुसंवादी व्हावं ह्यासाठी उद्योग पुढे येणार आहेत का म्हणजे आपल्या घरची विद्यापीठं आपल्याकडची तंत्रशिक्षणाची व्यवस्था आपल्याकडची उच्च शिक्षणाची संपूर्ण प्रणाली अभ्यासक्रम शिकवण्याच्या पद्धती थिअरी आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये वेळेचा संपूर्ण वाटप नवीन पद्धतीने करणं आणि याच्यात शासन प्रशिक्षण संस्था आणि उद्योग आणि उद्योगांच्या संघटना यांनी खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण सहभाग देऊन ॲप्रोप्रिएट ट्रेनिंगची यंत्रणा राबवणं तर ह्या स्किल अपग्रेडिंगच्या किंवा स्किल अपग्रेडेशनच्या प जो काही भर आपण देतोय त्याची कदाचित दृश्य फळं दिसतील पण हे तीन आपले म्हणजे चार आता परंपरागत आपले मुख्य आधार आहेत सत्तेचे मध्यमवर्ग स्त्रिया तरुण आणि आदिवासी यांचं आता बऱ्यापैकी संघटन करणं आणि त्यातनं सत्तेची आपली जी मांड आहे ती पक्की करून मग आर्थिक धोरणामध्ये हे रिस्क किंवा एक वेगळी दिशा पकडण्याचं धारच दाखवणं असं एक छान चित्र मला हो तरी या अर्थसंकल्पामध्ये जाणवलं आपण दहा दहा वर्षाविषयी ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी तुम्ही एक उल्लेख केलात की फील गुडचा उलटा वापर काँग्रेसनं केला इन्क्लुझिव्ह ग्रोथचा ह्या बजेटवरची दोन हजार तेवीसच्या राहुल गांधींची प्रतिक्रियासुद्धा अशीच आहे खरगेंची प्रतिक्रिया पण अशीच आहे की दिस बजेट इज फॉर इंडिया भारताबद्दल काही नाही तर खरंच अजूनही हे जे काउंटर नॅरेटिव्ह आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ त्याच्यानंतर सबसिडीज विरुद्ध कॅपेक्स ह्याला आज पण तेवढं ट्रॅक्शन आहे का आणि खरंच हे इंडिया वर्सेस भारत ही दरी दोन हजार तेवीस साली तेवढी तीव्र आहे का अगदी खरं सांगायचं तर हे या प्रश्नाचं उत्तर खूप व्यक्ती राहील मला स्वतःला जे वाटतं ते असं वाटतं आहे की साधारण ऐंशीच्या दशकामध्ये ही दरी जेवढी तीव्र होती इंडिया विरुद्ध भारत कदाचित ती तेवढी आज नाहीये मी आहे त्याप्रमाणे ती दरी आहे म्हणजे नाकारणार कोणीच नाही पण जी तीव्रता आहे ना ती प्रामुख्याने धोरणांमधल्या बदलत्या दिशेचे वेगवेगळे परिणाम देशातल्या वेगवेगळ्या स्तरामधल्या लोकांवरती वेगवेगळ्या पद्धतीने जे होत आहेत किंवा झालेत त्याला प्रतिसाद देण्यामध्ये कुठेतरी राजकीय पातळीवरती आपण कमी पडतो आहे आणि ह्याला एक कारण मी पुन्हा हे म्हणजे थोडं मी जबाबदारीने का म्हणतोय कारण आत्ता गेली दहा वर्षामध्ये पहिल्यांदा स्थिर सरकार एकपक्षीय सरकार आलं आहे हां म्हणजे हा करायचं पुन्हा विवाद्य मुद्दा आहे पण भारतीय सुधारणांच्या बाबतीमध्ये म्हणजे जी टीका आज होती की अजूनही म्हणजे हा विकास सर्वसमावेशक म्हणता येईल का हां याला एक कारण असं आहे मला असं वाटतं की संपूर्ण आमचा सुधारणांचा कालखंड हा पुन्हा एकपक्षीय सरकारच्या अपवादाचा कालखंड होता सतत आपल्याकडे युत्या आघाड्यांची सरकार होती त्यामुळे तडजोड हा त्या राजकीय व्यवस्थेचा एक भाग होता त्यामुळे कदाचित ह्या ब बदलांच्या कक्षेतनं जे समाज घटक वगळले जात आहेत त्यांच्या आर्थिक स्त पुनर्वसनाकडे लक्ष देण्याकरता जो एक काय प्रू स्पेस लागते ती कदाचित त्या व्यवस्थेमध्ये कुणाला मिळालं नाही आता दहा वर्षामध्ये एक सरकार आलेलं आहे हे त्याचं कदाचित एक कारण आहे आणि दुसरं अगदी प्रामाणिकपणे मला असं वाटतं की खरोखर म्हणजे हा खरा अत्यंत जटिल आणि खरा विवाद्य मुद्दा होईल की खरोखर भारतासारख्या देशामध्ये खऱ्या अर्थाने सर्व समावेशक धोरण हे शक्य तरी आहे का हां म्हणजे हे थोडं अतिव्याप्त विधान कुणालाही वाटेल पण भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक साधन सामग्री धर्म जात भाषा वर्ण इतक्या स्तरांवरती इतक्या पातळीवरती जे प्रचंड स्तरीकरण आपल्याकडे आहे आणि मुळात एकशे चाळीस कोटीचा देश आहे त्यामुळे आम्ही साधा हिशोब असा करतो की हो मी समजा असं म्हटलं की माझ्या हे धोरण ना पंच्याण्णव टक्के लोकांना सामावून घेईल उरलेले पाच टक्के जे आहेत ना ते पाच टक्के मी जरी म्हटलं तरी सात कोटी लोकं होतात म्हणजे एका छोट्या राज, राज्याऐवजी ती संख्या आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक धोरण खरोखर आपण राबवू शकू का आणि त्याला अर्थ आहे का हा खरा मला अगदी एक साधा प्रश्न पडणार आहे आणि शेवटचा मुद्दा मला असं वाटतो की ही जी दरी आहे ना किंवा हा ही जी वस्तुस्थिती आहे की कुठलंही धोरण अवलंबलं तरी त्याच्या कक्षेतनं काही घटक तरी वगळले जाणारच त्यामुळे लाभार्थी आणि वंचित यांना जोडणारे जे दुवे आहेत ना ज्याला आम्ही चॅनेल्स ऑफ परकोलेशन म्हणतो ही चॅनेल्स आपण किती मजबूत करतो आणि mm. ती करण्यावरती प्रत्येक सरकार किती लक्ष देतं mm. त्याच्यावरती हे खूप अवलंबून राहील आणि mm. आत्तापर्यंत मला असं वाटतं तीन चॅनेल्स मला प्रामुख्याने जाणवतात की जी दुर्बल राहिली mm. या संपूर्ण काळामध्ये पुन्हा ही ठेवली गेली असं नाही पण दुर्बल राहिली पहिलं चॅनेल हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे mm. कारण सगळा आमचा भर हा जर केवळ काही विभागांवरती गु केंद्रित राहिला असेल आणि ग्रामीण भागामध्ये आमच्या रस्ते बिस्ते सगळे झालेच नाहीत तर मुळात इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सेवा सुविधा नसणं आणि पायाभूत सेवा सुविधा का नाहीत कारण सरकारकडे पैसे कमी आहेत तर जे आर्थिक सुधारणांचे लाभ लाभ मिळालेले ला जे घटक आणि जी क्षेत्र पुढे जात आहेत त्यांच्याशी ही क्षेत्र जोडलीच जाणार नाहीत कारण चॅनल्सच नाही आहेत तर पहिलं चॅनल इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सेवा सुविधा दुसरं चॅनेल मी आपण म्हणतो त्याप्रमाणे अनुरूप शिक्षण <laughs> म्हणजे आता सुद्धा हा संपूर्ण अशी बोलणार तर आपण जॉबलेस ग्रोथचा जो प्रश्न वापरला म्हणजे उच्चारला त्याची फ कारण ते आहे की एक्क्याण्णवमध्ये आम्ही सुधारणांना सुरुवात केली दोन हजार एक दोनच्या सुरू काळात त्या सुधारणांचं खऱ्या अर्थाने प्रतिबिंब पडायला लागलं वस्तुस्थितीमध्ये पण पुढची दहा वर्ष ग्रोथ वाढली रोजगार कुठे निर्माण झाला तो सगळा असंघटित क्षेत्रात गेला त्यामुळे अनुरूप शिक्षण त्यामधले बदल आणि तिसरं चॅनेल शेतीच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने ते म्हणजे बाजारपेठ आणि सिंचन आपण जर बघितलं तर संपूर्ण देशाच्या पातळीवरती राज्या राज्यामध्ये सिंचनाच्या प्रमाणात प्रचंड तफावत आहे त्यामुळे ही तीन चॅनेल्स म्हणजे ही तीन फक्त मी आत्ता गेल्या तीस वर्षाच्या माझ्या निरीक्षणावरती बोलतो आहे पण इंडिया आणि भारत समजा इंडियामध्ये सगळा विकासाचा भर जर एकवटत असेल तर तो चॅ विकास भारताकडे झिरपावा याच्यासाठी जी चॅनेल्स आहेत ती चॅनेल्स आपण नेमकी हिरलेत का आणि ती चॅनेल्स इथे कुठेतरी तो मग अकराचित राजकीय सहमतीचा भाग येईल की जरी आमच्याकडे सरकार बदललं पाच वर्षानंतर तरी काही किमान तरतूद आणि धोरणात्मक सातत्य त्या चॅनल्सच्या सा सक्षमीकरणावरती ठेवणं हे जर ही जर प्रगल्भता आली कदाचित आपण म्हणतो ती ही दरी नाहीशी होईल का नाही मला माहीत नाही पण निदान तीव्रता तरी कमी होण्याची शक्यता बळकट बनते